आम्ही सर्व मित्रांनी आज मांदरकुंड साईडला जे धरण आहे त्या धरणावर पार्टी बनवण्याचं नियोजन केलं होतं. तसेच आम्ही नदीमध्ये जाळं टाकलं पण माशा काही आम्हाला सापडल्या नाहीत, त्यामुळे आम्ही पानकोंबड्या धरण्याचं योजना केली आणि त्याप्रमाणे आम्हाला पानकोंबड्या इथं सापडलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. ही एक पानकोंबडी इतक्या मागाशी आहे ना, म्हणजे तरी पण एका पानकोंबडीची किंमत तरी पण 1012 रुपये तरी ना. पण ते कसं आहे, आमच्या धरणात माशा नसल्यामुळे ना काहीच पर्याय नव्हता. मग म्हणलं पानकोंबडा दिसल्या आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही सर्व भाऊ मिळून जाळे टाकून त्यांच्यावर डायरेक्ट अटॅक करून त्यांना आहे ना आता मस्त खाणार आहोत. पुढची माहिती आपल्याला मधुकर गवळे देतील. यांनी जी माहिती दिली आता आपल्याला, हे निसर्गराज गवळे आहेत उर्फ गुल्लू. आणि मी माझी अशी अपेक्षा होती की आपण मच्छी पकडा या धरणामध्ये, म्हणून आम्ही जाळे घेऊन आलेलो, परंतु आम्हाला एक पण मासा नाही लागला, त्यामुळे आम्ही पानकोंबडी धरण्याचा बेत आखला. आणि आकाश हे आमचे पोलीस मित्र शूटिंग घेत आहेत, त्यांनी अति उत्तमरित्या निशाणेबाजीने दगडाने मारून दोन पानकोंबड्या पकडल्या आणि एक जाळ्यामध्ये आम्ही पकडली. आणि बघू शकता तुम्ही माझा अमोल भाऊ आणि निसर्गराज आणि इकडनं विजय, हे फक्त मी यांना मी ढोरं आणलेले चारांना त्यांच्यावर ध्यान ठेवण्यासाठी पाठवलं होतं. आता लगेच आम्ही जेवण करणार आहे. ही जी पानकोंबडी आपण बघतोय ती निसर्गराज गवळे यांनी एका दगडामध्ये तिला चक्र आल्या होत्या अशा प्रकारे दगड मारला आणि लगेच त्यांनी धाप टाकून तिला पकडलं. आणि आता ही उत्तम रीत्या पानकोंबडी मी सोलून काढलेली आहे आणि आता हिला भुजल्यानंतर खूप छान असा सुगंध येईल आणि तेल पण सुटेल. हा जो पक्षी आहे याला भाजल्यानंतर एवढं तेल असतं की अक्षरशः हातावर तेल डायरेक्ट जमा होऊन जातं. आता विजय गवळे आपल्याला या संदर्भातील पुढील माहिती देतील. मी त्याला डोर राखला. मधुकर गवळे यांचे ढोर आणण्यासाठी जायचे मला. आता मी येतो ढोर राखलं. अमोल गवळे आहेत. अमोल गवळे ते या ठिकाणी माहिती देतील. नाही रे खोडर कोणती, अरे पळ पळ लवकर जर आता बसू तुम्ही. मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी आम्ही एकदम व्यवस्थित नियोजन केलं होतं. या पक्षाला पानकोंबडी असं म्हणतात. हा पक्षी अतिशय दुर्मिळ आहे, फक्त पाण्याच्या ठिकाणी मिळत असतो आणि अतिशय पाण्याच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी जास्त पाणी असतं कायम, समजा आपण त्याला काय म्हणतो पानवड्या साळवण आणि पानवड्याचं ठिकाण त्याला असे पण म्हणतात आमच्याकडे. तसेच नदीच्या किनाऱ्यावर पण हे आढळतात. या ठिकाणी याच जे मास आहे ते अतिशय चांगलं लागतं, चविष्ट आणि खूप असं तेल सुटत या पक्षाला खाण्यासाठी. त्यामुळे आम्ही बेत आखून ह्या तीन पानकोंबड्या आम्ही मारलेल्या आहेत. तुम्ही जे बघत आहात ते धरण, याच धरणामधून आम्ही पानकोंबड्या पकडलेल्या आहे. आणि हे जे बघताय सफेद जाळे टाकलेले, करून तिच्यामध्ये आम्हाला मासे सापडणार नाहीत ही अपेक्षा होती. त्यामुळे आम्ही हे पानकोंबडी हा पक्षी पकडला आहे आणि आम्ही आता त्याची भाजी बनवून खाणार. हे बघा कसे पिसं उठत बघा. बोला तू काही.